काही आता राजकीय प्रश्न घेतो याच्यामध्ये की खरोखरीच तुमचा आणि ने राष्ट्रवादी नेत्यांचं ट्युनिंग जमलं आहे का आणि त्याच्या अधिक छोटासा प्रश्न जे अजित पवार तुमच्या प्रवेशाच्या भाषणात म्हणाले होते की तुम्हाला पाडण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले पण तुमचा पराभव झाला नाही तर ते काय तुमचं गुपित होतं की बाबा तुमचा पराभव न होण्याचं तीन वेळा हे बघा तीन वेळा मी निवडून येत होतो कारण लोक मायबाप जनता माझ्या बरोबर होती बरं मतदारसंघामध्ये मी इतका दांडगा संपर्क होता मतदारसंघामध्ये मी तुम्हाला कदाचित सांगितलं असेल यापूर्वी पहिल्यांदा मी निवडणूक जिंकलो त्यावेळेला मतदारसंघ पर अगदी तामिने घाट तिथून सुरुवात व्हायचं ते नाणेघाटापर्यंत हो म्हणजे तामिने घाट ते नाणेघाट हो। इतका प्रवास व्हायचा रात्री मुळशी त्या भागात तामिने घाटाच्या परिसरामध्ये बारा वाजेपर्यंत दौरा करायचा मशाली पेटून तिथं लाईट पण नसायचं मशाली पिटून दौरे करायचे लोक उभे राहायचे असे तिथंच एखाद्या कातकऱ्याच्या घरी जेवायचं बारा एक वाजता मी गाडीत बसून यायचो फ्रंट सीटला बसलो असं घाट आहेत बघ ड्रायवर गाडी चालवताना कुठंतरी असं वळलं ना गाडी अशी झाली की ब्रेक लागतो ना mm. ब्रेक मारला की खडबडून जागा व्हायचं त्यावेळेला मला पाच मिनटं लागायची जस्ट टू डिसाईड की मी कुठं आहे मी इकडं तिकडं बघायचं अरे मला लक्षात नाही आमचं कुठं चाललो आहे मुंबईला चाललो की गावाला चाललो आहे की मंसरला चाललो की कुठं चाललो आहे इतका प्रवास झाला इतका संपर्क होता मला आठवत आहे मूळ भोर तालुक्यामध्ये कुठल्या तरी एका गावामध्ये काही महिला खाली रस्त्यावर आल्या होत्या मला म्हणे आमची पाण्याची व्यवस्था खूप अडचणी महिला म्हटलं काय झालं म्हणे आम्ही डोंगरावर राहतो पाणी नाही आमची पन्नास शंभर घरं आहेत कधीच पाणी नाही आम्हाला आम्हाला अडीच किलोमीटर खाली उतरून हंडे भरून वर जावं लागतं त्या दिवशी मी त्यांच्याबरोबर डोंगरावर गेलो होतो आणि वस्तुस्थिती बघितली आणि सहा महिन्यानंतर तिथं पाणी चालू केलं नळ तिथे इतकी कामं इतका प्रचंड लोकांमध्ये हे की फार अगदी नाणे घाटात जावो किंवा कुठे जा घाटघरला जा इकडं जा तिकडं जा लोकांना ओळखायचं की बरं हा खासदार खासदार आहे पूर्वी लोकांनी कधी खासदार बघायचा नाही खासदार निधी काय हे कोणाला कधी माहितीच नसायचं तो निधी मी गावागावामध्ये पोचवलो लोकांमध्ये पोचलो okay. मला आश्चर्य वाटायचं एकदा मी नाणे घाटाच्या जवळ गेलो होतो संध्याकाळी सात वाजले तर घाट चढून गाड्याशी चढावर चढत होती मुलं खेळत होती तर ती मुलं आता माझा तसंच त्यांच्या जवळ असं मन काही नाही पण ती मुलं म्हणायची तिथं घोषणा देत आली एकच वादा शिवाजी दादा ओके okay. माझ्या दृष्टीने ती अचिव्हमेंट होती हो। लहान मुलं कधी मी तिथे गेलो नाही गावात का कधी काय नाही हा असा प्रवास मतदारसंघामध्ये करत होतो आणि मतदारसंघ काय छोटा नव्हता साडेसहा हजार स्क्वेअर किलोमीटर मतदारसंघामध्ये मी अशी एकही वाडी वस्ती सोडली नाही की तिथे गेलो नाही ओके आणि म्हणून तीन वेळा निवडून येण्याचं माझं हे कारण ओके तुम्ही शरद पवार देखील आव्हान दिलं होतं तुम्ही सुद्धा उभं राहून दाखवा वगैरे असं अजिबात ना नाही हे सुद्धा कुठेतरी चुकीचं नेरेटिव्ह सेट केलं होतं बरोबर शरद पवारांना मी कधीच आव्हान दिलं नाही लोक मला म्हणायचे की तुम्ही शरद पवारांच्या विरोधात उभे राहता म्हटलं नाही शरद पवार माझ्या विरोधात उभे राहतात कारण मतदारसंघ माझा आहे ना अच्छा म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड हे हक्काचे माझे मतदारसंघ ओके ते इथं उभं राहणार असल्यामुळे मी नॅचरल आहे हो म्हणजे इतकं मरमर मेहनत केल्यानंतर जर दुसरं कोणी म्हणत असेल की तिथं उभं राहणार असेल तर मी का सोडू ओके okay. आणि लोक म्हणून पवार साहेबांच्या विरोधात उभं राहणार म्हटलं हो राहणार अच्छा आणि मग तरी आपसुक वाक्य निघालं म्हणजे पवार साहेब काय ओबामा आला तरी उभं तुम्ही नॅचरल आहे सभेमध्ये तुम्ही म्हणाला ना ओबामा जरी उभा राहिला तर मी लढणार आणि निवडून येणार ही माझी मनाची प्रामाणिक भावना होती त्याच्यामध्ये कुणाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता अच्छा त्यावेळेला त्या लोकांनी साहेबांना आव्हान देतात साहेब आव्हान कोण मी त्यांच्या पुढे कोण अच्छा माझी प्रामाणिक भावना होती माझा मतदारसंघ आहे जो ट्युनिंगचा प्रश्न आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी तुमचं ट्युनिंग जुळलं आहे का हे बघा माझी राजकीय सुरुवातच मुळात ह्या सगळ्या मंडळींबरोबर झाली वळसे पाटील माझी राजकीय सुरुवात ही वळसे पाटलांबरोबर झाली बरं ते सुद्धा राजकारणात नवीन होते मी सुद्धा राजकारणात त्यांच्याबरोबर निच आलो मग ते आमदार व्हायच्या अगोदरपासून आमचे दोस्ती होते म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी सा सालापासून बरं ते सत्याऐंशीला ते आमदार नव्हते ते पवारसाहेबांच्याबरोबर काम करत होते तेव्हापासून आमचा परिचय होता मग हळूहळू ते आमदार झाले नंतर मग त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली मी एक माझा व्यवसाय सांभाळून जेव्हा जेव्हा मला इथं मतदारसंघात येता येईल मदत करता येईल तेव्हा मी करत गेलो पॅरलेली मी माझ्या संस्था उभ्या करत गेलो मुपत संस्था असेल शिक्षण संस्था असेल व्यवसाय असेल तर वाढव करत गेलो आणि मग हळूहळू मग तिकडं वल्लभ शेठ बेंके इकडं नारायण पवार अशा लोकांच्या ओळखी वाढत गेल्या आणि हा ऑटोमॅटिकली लोकांचे संबंध चांगले जुळत गेले ओके okay. अजित पवारांची माझी कशी अशी वैयक्तिक दुश्मनी वगैरे असे नव्हती But... ते स्पष्ट बोलायचे मी त्यांना स्पष्ट उत्तर द्यायचं okay. एवढंच ओके पण वैयक्तिक किंवा असं काहीच नव्हतं ना अच्छा आता ट्युनिंग इतकं जमलं आहे बरं कधी कधी वाटतं अजित पवारांच्या बरोबर आपण इतके वर्ष का नव्हतो ओके okay, असं तुम्हाला वाटू लागलं साहजिकच वाढणार कारण त्या माणसाचा स्वभाव पाहिला मी आता गेले चार महिने इतकं जवळ बघायला मिळालं बरं एक अतिशय साधा सरळ आणि मनावर मनापासून प्रेम करणार नेता हेच दिलीप मोहितेबद्दल काय सांगाल दिलीप मोहितेच्या बद्दल सुद्धा आता मी सांगतो तुम्हाला वीस वर्ष आमचा संघर्ष होतो पण तो संघर्ष हा नेहमी राजकीय स्वरूपाचा राहील वैयक्तिक असा <coughs> कधी संघर्ष नव्हता काही कारणच नव्हते ना अच्छा। मी माझा पक्ष वाढवायला ते त्यांचा पक्ष वाढत होते त्यामुळे एकमेकांच्या टक्कर व्हायचा एकमेकावर आरोप प्रत्यारोप व्हायचे पण आता जसं अजितदादा यांनी सगळ्यांनी बसून बसव आम्हाला समोरासमोर बसवलं मतभेद विसरायला लावलं मतभेद विसरलो हो। आता दोन दौरे त्यांच्याबरोबर झाले त्यांचं सुद्धा मन अतिशय साप म्हणण्याचा माणूस आहे बरं कधी असं मनात एक बाहेर वेगळं एक असं नाही ओके एक स्वच्छ सरळ दिलदार म्हणाचा माणूस ओके okay. हे जर तुमचे जुने व्हिडिओ जर आम्ही तुम्हाला दाखवले की तुम्ही मोहितेबद्दल काय बोलत तर... होता ना अगदी असे अनेक व्हिडिओ असतील अजित पवारांना पण चॅलेंज केलं होतं असं नाही असं ज्या अर्थी मी शरद पवारांना सांगितलं होतं की ओबामा राहिले तरी मी उभं राहणार आहे ओके ती त्यावेळेची तत्कालीन भावना होती त्यावेळेला तत्कालीन राजकीय परिस्थिती होती दिलीप मोहिते यांच्याबद्दल सुद्धा मी खूप टीका केली आहे आणि त्यांनी मला सोडलं नाही कधीच बरोबर अच्छा हो त्यामुळं ते हे राजकारण आहे शेवटी आता समीकरणाबद्दल तुम्ही आता देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा असतील आले ना एकत्र राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळे कार्यकर्ते एकत्र आले आता एक, करते एक, एक लन काम करतायत करतायत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा शंभर टक्के ओके भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की दादा राष्ट्रवादीचे आहेत मग आता जे भाजपचे निष्ठावान जे कार्यकर्ते होते ज्यांनी कमळावर मारला शिक्का धनुष्य बांधव शिक्का मारला त्यांचा कमळ घड्याळवर शिक्का ते बोट दाबताना हात थरथर नाही त्यांचा हे बघा आज मुख्य उद्देश काय महायुतीचा एनडीएचं सरकार केंद्रात यावं नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान व्हावं आणि हे करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा कटुता होतीच की तरी पण धनुष्यबाणाचे बटन दाबतच कर, दा होते दाब ना किती कटुता पण अगदी शिगेला पोचली असताना सुद्धा शेवटी युती आहे मग युतीमधला युती धर्म पाळून भाजपचे कार्यकर्ते धनुष्यावर बटन हो दाबत होते त्यामुळे तसं काही घड्यावर बटन दाबण्याचा पारंपरिक होता नाही नाही शिवसेना भाजप सुद्धा गेले दहा वर्षात पारंपरिक किती टोकाचे विरोध झाले बरोबर ओके okay. हां त्या त्यामुळे त्याचा काही फरक पडला असं मला नाही वाटत काय घड्याळ्याचं okay. बटन दाबायला काय शेवटी घड्याचं बटन जर नाही दाबणार तर म्हणजे काय दुसरं विरोधी पक्षाचं दाबणारच नाही ना मग कुठलं तरी बटन दाबावं लागणार आहे त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हे तसे प्रामाणिक असतात त्यांना एक वेगळी शिकवण असते शिस्तबद्ध पद्धतीचा सेवा पक्ष आहे आणि तो उद्देश काय आहे देशाचं भवितव्य लक्षात घेऊन डोळ्यासमोर उद्देश ठेवूनच ते मतदान घड्याळ्याचं बटन दाबणार